नमस्कार मित्रांनो एम के ऑलिन्स मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न उत्तर आजपासून आपण चालू करणार आहे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा महत्वाचे प्रश्न उत्तर असणार आहे चला तर आपण पहिला प्रश्न बघूया तर रेशीम उत्पादनात भारतात डॅश डॅश राज्य अग्रेसर आहे तर चार ऑप्शन आहे तुमच्याकडसमोर महाराष्ट्र बिहार कर्नाटक गुजरात तर तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये पण द्या मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण द्या आणि मी तुम्हाला उत्तर सांगणारच आहे तर याचे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही मित्रांनो आणि दुसरा प्रश्न आहे मित्रांनो तर प्रत्येक प्रश्नाचं प्रश्न चार ऑप्शन आणि उत्तर पण सांगणार आहे तर दुसरा प्रश्न मित्रांनो गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा डॅश डॅश राज्यात आहे तर कुठं आहे आसाम पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश की मध्य प्रदेश तर याचं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आसाममध्ये आल्या लक्षात आसाम या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तिसरा प्रश्न आपल्या समोर येत आहे तिसरा प्रश्न तुम्ही बघू शकता गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती किंवा एकूण किती तालुके आहेत नऊ दहा अकरा बारा हे जे पण प्रश्न आहेत ना मित्रांनो वारंवार रिपीट पडलेले प्रश्न आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे बारा लक्षात ठेवा गडचिरोलीमध्ये टोटल बारा तालुके आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो चौथा प्रश्न चौथा प्रश्न बघा मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे पुणे अमरावती अकोला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण उत्तर देऊ शकता मित्रांनो तर मोडक सागर धरणे ठाणे जिल्ह्यात आहे मित्रांनो ओके पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पाचवा प्रश्न तर मित्रांनो हे जे महत्वाचे प्रश्न उत्तर आहेत पोलीस भरतीला वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न आहेत पुढचा प्रश्न आहे जगाच्या एकूण भूभागापैकी डॅश डॅश टक्के क्षेत्र भारताने व्यापलेला आहे तर किती टक्के भारताने व्यापलेला आहे दोन पॉईंट चार दोन पॉईंट आठ तीन पॉईंट आठ तीन तर मित्रांनो भारताने दोन पॉईंट चार टक्के म्हणजे भूभाग जमीन व्यापलेलं आहे मित्रांनो आलं ना लक्षात पुढचा प्रश्न मित्रांनो पांढरे सोने पिकवणारा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे <coughs> सॉरी पांढरे सोने पिकवणारा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे अमरावती चंद्रपूर यवतमाळ नागपूर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे यवतमाळ लक्षात ठेवा पांढरे सोने पिकवणारा ओके पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सातवा प्रश्न सातवा प्रश्न बघा तलावांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तलावांचा जिल्हा चंद्रपूर गडचिरोली भंडारा की गोंदिया तर मित्रांनो हा प्रश्न पर वारंवार विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोंदिया गोंदियाला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जातात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आठवा प्रश्न हा पण प्रश्न महत्वाचा आहे पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर मित्रांनो चार ऑप्शन आहे तुमच्या समोर सर जॉन मालकम थॉमस तर कोणी लिहिलेलं आहे तर हा प्रश्न तुम्ही ऑनलाईन टेस्ट वगैरे हो सोडवला असेल तर भरपूर वेळा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सर जॉन मालकम आलं लक्षात ओके तर पुढचा प्रश्न आहे नवा प्रश्न दर्पण या पत्राचे संस्थापक कोण तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना येणारच आहे एकदम सिम्पल आहे मित्रांनो दर्पण या पत्राचे संस्थापक तर बाळशास्त्री बाळशास्त्री सर आहेत मित्रांनो लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न मित्रांनो माहीत नसेल तर उत्तर लक्षात ठेवा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो कोणत्या राज्यात सर्वात प्राचीन ज्ञात असलेली मानवनिर्मित रचना सापडलेल्या आहेत तर कुठे सापडलेल्या आहेत मित्रांनो तमिळनाडू ओडिसा बिहार छत्तीसगड तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे तमिळनाडू मित्रांनो तमिळ तर या ठिकाणी मानव निर्मित ज्ञानो रचना सापडलेल्या आहेत मित्रांनो मित्रांनो रोज मी तुम्हाला डेली एक अशा प्रकारचा व्हिडिओ देणार आहे मित्रांनो महत्वाचे प्रश्न उत्तर असणार आहे पोलीस भरतीसाठी तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे वारंवार तुम्हाला रिपीट पडलेले प्रश्न आहेत मित्रांनो तुम्ही प्रश्न संच पण बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला प्रश्न संच पण सांगणार आहे कुठला प्रश्न संच तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सर्व डिटेल पण दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे न्यूज अपडेट आणि महत्वाचे प्रश्न उत्तर बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे पुस्तक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विठ्ठल राऊतोर सरांनी चौथी वर्जन पुस्तक आपल्यासाठी आणलेलं आहे मित्रांनो बाग एक आणि बाग दोन तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचं आहे कारण कुठल्या जिल्ह्याला कसले प्रश्न पडला तेव्हाच तुम्हाला कळणार आहे या प्रश्नपत्रिकामध्ये जवळपास त्रेसष्ट प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो अचूक स्पष्टीकरण सहित यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला दिलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगत हे पुस्तक तुमच्याकडं असणे अत्यंत गरजेचं आहे आठशे बारा प्रश्नपत्रिका संच फिडअप पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे तर हा फिडअप डाऊनलोड करा पुस्तकची क्वालिटी तुम्हाला कळणार आहे कशाप्रकारे गणितचे प्रश्न तुम्हाला सोडून दाखवले संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात येऊन जाईल महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही